आज घटस्थापनाचा दिवस आहे। सातपुडा निवासिनी असलेले मनु मातेच्या गाभाऱ्यात आपण उभे आहोत। आपण बघू शकतो 12 वाजेनंतरच्या मुहूर्तानंतर मातेच्या घटस्थापनेचा कळस बसवण्यात आलेला आहे। संपूर्ण थाटामाटात मातेचं पूर्ण दर्शनाची रांग देखील लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सजावट देखील केली जात आहे। आज वाईट आभूषण घाल वाईट परिधान के लिए वस्त्र त्यानंतर आभूषण देखील करण्यात आलेले आहे। आणि संपूर्ण कोरोनाच्या काळानंतर आज भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत। बघू शकतो आपण की भाविकांची ओढ गेल्या 2 वर्षानंतर आज पुन्हा मणमातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत। ज्या ठिकाणी आपण बघायला गेलो ज्यांनी आज घटस्थापनेची पूजन केलेले जे पोलीस या ठिकाणी आहे त्यांच्याशी जाणून घेऊया की कशा पद्धतीने आज पूजनाची केलेली आहे। सर काय सांगणार आज 2 वर्षानंतर आपण पूजनाला बसल्यास परिवारात काय मागणी केली? सुमारे 2 वर्षापासून जो कोरोनाचा प्रादुर्भाव होता तो यावर्षी बऱ्याच प्रमाणामध्ये उतरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रशासनातर्फे जे निर्बंध आत्तापर्यंत लादण्यात आलेले होते ते सर्व निर्बंध आता उठवण्यात आलेले आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवरती मी सर्व भाविकांना त्यांचं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो आणि अतिशय उत्साहामध्ये त्यांनी दुर्गादेवीचं दर्शन या ठिकाणी घ्यावं आणि दुर्गादेवी उत्सवाचा त्यांनी जास्तीत जास्त हजेरी लावून त्यांनी शोभा या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी सर्वांना आवाहन करतो। निश्चितच शोभा वाढावी। त्यांच्या मिसेस देखील आहे, काय सांगणार काय मागणी केलेली आहे देवीकडं? आज खूप आनंदाचा उत्साह वाटतोय की आपल्या हस्ताने पूजन होत आहे। आम्ही एवढंच म्हणेल की सर्व लेडीजना यावर्षी देवीचं दर्शन भेटते त्यामुळे सगळ्या लेडीज आनंदित आहेत। 2 वर्षापासून त्यांना देवीचं दर्शन भेटलेलं नव्हतं आणि ह्यावर्षी सगळ्यांनी देवीचं दर्शनालाच यावे अशी मी त्यांना विनंती करेन। मणुमातेचं देवीचं ट्रस्टी देखील आहे, कशा पद्धतीचं नियोजन आखलेलं आहे? 2 वर्षानंतर आहे, खूप मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातून आणि इतर राज्यातून येतात, काय कशी व्यवस्था केलेली आहे? या ठिकाणी सर्वतोपरी सातपुडा निवासिनी श्री मनोदेवी सेवा प्रतिष्ठान यांनी पूर्णपणे सगळी काळजी घेतलेली असून त्याप्रकारे नियोजनबद्ध अशा प्रकारचं आमचं कार्य सुरू आहे। आज प्रतिपदेच्या दिवशी देवीचं जे वस्त्र आहे ते वस्त्र धवल रंगाचं शुभ्र रंगाचं अशा प्रकारे होतं आणि श्रीयुत माणगावकर साहेब पी आय यावल यांच्या हस्ते या ठिकाणी घटस्थापना जी आहे ते घटस्थापना सपत्निक त्यांनी केलेली आहे। सर्व मनोदेवी भक्तांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी प्रतिष्ठानला सहकार्य करावं आणि मनुमातेचं जे दर्शन आहे ते अतिशय शांततेत कोणत्याही प्रकारची गडबड न करताना घ्यावं आणि मनुमातेच्या चरणी मी प्रार्थना करतो की सर्व भाविकांच्या आणि मनुमातेचं जे दर्शन आहे ते अतिशय शांततेत कोणत्याही प्रकारची गडबड न करताना घ्यावं आणि मनुमातेच्या चरणी मी प्रार्थना करतो की सर्व भाविकांच्या मनोकामना ज्या आहेत त्या मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि येणाऱ्या सगळं आयुष्य त्यांना निरामय आरोग्य सुख शांती समाधान अशा प्रकारे मिळो ही मनुमातेच्या चरणी मी प्रार्थना करतो। निश्चितच सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे, काही रांगेमध्ये भाविक देखील आहे, भाविकांशी विचारूया काय सांगणार आपण की 2 वर्षानंतर मनुमातेचं दर्शन घेण्याला आलेले आहे। खूप आनंद झालेला आहे, तसेच कुलस्वामिनीच्या दर्शनाने येणारे संकटही दूर होणार आहेत। निश्चितच आणखीन काही आहे भाविक त्यांच्याशी जाणून घ्या, काय सांगणार आपण की देवीचं दर्शन घ्यायला आलेले? देवीचं दर्शन हे वर्षातून एकदा नवरात्रमध्ये होत असतं त्यामुळे एकदम छान आणि पवित्र वाटतं। कोरोना काळ होता, 2 वर्षानंतर दर्शन एकदम छान वाटते, प्रसन्न वाटतं। काय सांगणार सहपरिवारासहित आपण देवीच्या दर्शनाला आले? जे माता दी चांगलं वाटतंय, काहीच नाही सहा। निश्चितच 2 वर्षानंतर कोरोनाचा काळ आहे, गुजरात त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची अशी पोलीस देवी मानणारी मणुमाता देवीचं दर्शनासाठी भाविक मोठ्या उत्साहाने आलेले आहेत। वाल्मिकी जोशी, Zee24 तास, जळगाव। छत्रपतींचा विचार म्हणजे